नमस्कार, मी आहे रमा आणि रमास रेसिपी मराठी चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण साबुदाण्याची खीर बनवणार आहोत। साबुदाण्याची खीर परफेक्ट होण्यासाठी काही टिप्ससुद्धा मी येथे सांगणार आहे, ज्यामुळे तुमची साबुदाण्याची खीर खीरसारखीच असेल, कस्टर्डसारखी घट्ट बनणार नाही व चवही खूप भारी लागेल। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे रेसिपी तुम्हाला व्यवस्थित कळेल। साबुदाण्याची खीर बनवण्यासाठी मी पाववाटी साबुदाणा घेतलेला आहे। हा मीडियम आकाराचा साबुदाणा आहे। आपल्याला हा साबुदाणा स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे। याच्यावरती जी पावडर असते ती पूर्ण पावडर आपल्याला काढायची आहे। ही जी पावडर आहे ही जर तुम्ही तशीच ठेवली आणि साबुदाणा व्यवस्थित धुतला नाही आणि असाच भिजत ठेवला तर तुमचा जो साबुदाण्याची खीर आहे ती खूप घट्ट होईल। त्यामुळे आपल्याला पूर्णपणे व्यवस्थितपणे हा साबुदाणा धुवायचा आहे आणि त्याच्यातली पूर्ण पावडर काढायची आहे। मी घेतलेल्या साबुदाण्यामध्ये जास्त पावडर नव्हती। अशा पद्धतीने मी साबुदाणा व्यवस्थित धुतलेला आहे आणि आता आपण साबुदाणा पाण्यामध्ये भिजवणार नाही आहोत। आपण साबुदाण्यासाठी दूध घेतलेलं आहे। मी याच्यामध्ये अर्धी वाटी दूध टाकलेले आहे। आता आपल्याला अर्धा तास हे भिजत ठेवायचं आहे। अर्ध्या तासानंतर एका टोपामध्ये मी एक वाटी पाणी घेतलेले आहे आणि त्याच वाटीने दोन वाटी मी दूध घेणार आहे। मीडियम गॅस ठेवायचा आहे आणि दूध आपल्याला गरम करायचे आहे। साबुदाणा आपण भिजत ठेवताना जे दूध टाकले आहे त्यामध्ये जे दूध आहे एक्स्ट्राचे ते आपण दूध गरम करताना टोपामध्ये टाकायचे आहे। साबुदाण्यामधील पूर्ण दूध आपण काढलेले आहे। तुम्ही पाहू शकता साबुदाणा व्यवस्थित फुलला आहे। पहा, आपण ह्या साबुदाणा बाजूला ठेवूया। दूध गरम करत असताना दूध आपल्याला व्यवस्थित हलवत राहायचे आहे। चमचा टोपाच्या तळाशी लागला पाहिजे, अशा पद्धतीने हे दूध तुम्ही हलवून घ्या। तुम्ही पाहू शकता दूध गरम झाले आहे आणि दुधाला एक उकळी आलेली आहे। आता आपण गॅस स्लो करूया। यामध्ये आता आपण जो आपण साबुदाणा बाजूला ठेवला होता तो पूर्ण साबुदाणा दुधामध्ये आपण टाकायचा आहे आणि चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। तुमच्या सर्वांना एक विनंती आहे, जर तुम्ही माझ्या चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर प्लीज खाली सबस्क्राईबचे बटन दाबून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। आपण चमच्याने व्यवस्थित हलवून घेतलेले आहे। तुम्ही पाहू शकता साबुदाणा आता शिजत आलेला आहे। गॅस आपल्याला मीडियम ठेवायचा आहे। साबुदाणा पहा ट्रान्सफर असा झालेला आहे। मी तुम्हाला दाखवते की साबुदाणा व्यवस्थित शिजला आहे की नाही। भरपूर गरम आहे त्यामुळे व्यवस्थित असं तुम्ही काळजीने साबुदाणा बघा। पहा साबुदाणा आतपर्यंत पूर्ण शिजलेला आहे, थोडासाच कच्चा आहे। आता यामध्ये आपण बाकीचे साहित्य टाकूया। यामध्ये मी चवीनुसार साखर टाकत आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर टाका। मी अर्धी वाटी साखर टाकलेली आहे। मिक्स करून घ्या। यामध्ये मी आता ड्रायफ्रूट्स टाकणार आहे। काजू, बदाम, मनुके जे घरामध्ये अवेलेबल असेल त्याचे तुकडे करून याच्यामध्ये टाकायचे आहे आणि यामध्ये मी इलायची पावडरसुद्धा टाकणार आहे। दोन इलायचीची मी कुटून पावडर केलेली आहे, ती यामध्ये मिक्स करायची आहे। व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे। यामध्ये मी ड्रायफ्रूट्स कच्चेच टाकलेले आहेत। तुम्हाला हवे असेल तर तुम्ही तुपामध्ये हे ड्रायफ्रूट्स तळून घेऊन नंतर यामध्ये टाकू शकता, त्याने चव आणखीन भारी लागेल। आता आपल्याला 2 ते 3 मिनटं आणखीन याला शिजू द्यायचे आहे। पहा आपली खीर घट्ट होत आलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता साबुदाणा असा चिकटलेला नाही आहे किंवा अशी जास्त घट्टही आपली खीर बनलेली नाही आहे। जशी आपण दुसरी खीर करतो त्याप्रमाणेच आपली ही खीर बनलेली आहे। आता आपण यामध्ये सर्वात शेवटी टाकणार आहोत तूप। काही जणांना तूप आवडत नाही त्यामुळे तूप तुम्ही टाकले नाही तरी चालेल, पण माझ्या मुलींसाठी म्हणून मी यामध्ये 2 चमचे तूप टाकत आहे। मिक्स करून घेऊया। यामध्ये आपण काही टिप्स पाहिल्या आहेत,
त्या टिप्स पुन्हा मी एकदा सांगते. सर्वात महत्त्वाची टिप्स म्हणजे जेव्हा आपण साबुदाणा धुतो त्यावेळी तो व्यवस्थित चोळून धुवावा, कारण की त्याच्यावरती जे पीठ असते ते पूर्ण पीठ निघाले पाहिजे, तरच तुमचा साबुदाण्याची खीर व्यवस्थित अशी बनेल. दुसरी टिप्स म्हणजे जेव्हा तुम्ही साबुदाणा भिजवता तेव्हा त्याला तुम्ही पाण्यामध्ये न भिजवता दुधामध्ये भिजवा, त्यामुळे साबुदाण्याची खीरची चव आणखीनच चांगली लागेल. अशा पद्धतीने आपली साबुदाण्याची खीर तयार आहे, थंड करून खायला घ्या. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, तुमच्या फ्रेंडला शेअर करा, आणि अशाच प्रकारच्या नवीन रेसिपीसाठी रमा रेसिपी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.